पाटील आणि भगतने कवठीच्या वळणापाशी रात्री जायला अखेर पौर्णिमा चतुर्दशीची रात्र ठरवली आणि त्याच रात्री कवठीच्या वळणाला जाण्यापूर्वी खानावळी जेवत असताना भगत आधीच अस्वस्थ होता आणि त्यात जरा घाबरलेलाही होता। त्यामुळे जेवता जेवता गोडबोले सतत त्याची थट्टा करत होता आणि त्याची मजा घेण्याचा एकही चान्स आज गोडबोलेनं सोडला नव्हता। खानावळीतल्या धोंड्याला आवाज देत गोडबोले म्हणाला, अरे धोंड्या, भगतला एक चपाती आणखी घाल रे, कदाचित उद्या तो तुझ्या खास चपाता खायला येणार नाही। धोंड्या म्हणाला, काय भगत साहेब, काही टूर वगैरे काढली का? अरे धोंड्या, त्याची टूर आहे पण साधी सुधी नाही बर का। गोडबोल्या, पुरे म्हणतो ना आता। भगत जरा रागावला, पाटील सगळं ऐकत होता पण त्या संभाषणात भाग मात्र घेत नव्हता। आज तो गप्प गप्प होता आणि पाटीलचं गप्प बसणं भगतला बहुधा आवडलं नसावं। नंतर गोडबोले शेवटी म्हणाला, ठीक आहे, आता काही थट्टा करत नाही भगत, पण मला सांगा तुम्ही काय करायचं ठरवलं आहे? म्हणजे नुसते तिथं जाऊन येणार आहात की रात्री तिथं थांबणार आहात? आणि थांबणार असलात तर किती वेळ, मध्यरात्रीपर्यंत की कोंबडा आरवेपर्यंत? बहुतेक पाटीलने याचा विचार केलेला नसावा। तो जरा विचार करून जरा थांबून म्हणाला, आम्ही थांबणार आहोत गोडबोले, त्या ठिकाणी काही दिसेपर्यंत किंवा पहाट होईपर्यंत, जे आधी होईल तोपर्यंत, पण आम्ही मात्र थांबणार। ठीक आहे, गोडबोले म्हणाला, पण जाताना बरोबर सतरंजी घ्या, एखादा रग घ्या आणि थर्मासमध्ये जरा चहा घ्या, म्हणजे रात्री जागायला जरा बरं पडेल। आणि शेवटी भगत पाटील कवठीच्या वळणाकडे जायला निघाले। निघताना ते मास्तरांनाही भेटायला गेले। मास्तर म्हणाले, तर मग तुम्ही विचार बदलला नाही आपला? ठीक आहे, पण पाटील, भगत तूही ऐक, त्या ठिकाणी जर काही विचित्र दिसायला लागलं किंवा अनामिक भीती वाटायला लागली किंवा वातावरणामध्ये काहीतरी बदल जाणवायला लागला तर तडक तिथून गावी परत या। दोघे काही बोलले नाहीत। 10 सुमाराला गोडबोलेने बराच चहा बनवला, त्यांनी कप घेतला आणि बाकीचा चहा थर्मासमध्ये भरला। सतरंजीची वळकटी व रगाची घडी खांद्यावर टाकून ते दोघे आज रात्री कवठीच्या वळणाकडे निघाले। दाराजवळच्या ओट्यावर उभा राहून ते दिसेनासे होईपर्यंत गोडबोले त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता। थंडीचे दिवस होते, गावात सामसूम झाली होती, नावाला सुद्धा कुठे कोणी जागा दिसत नव्हता। बंद खिडक्यांच्या फटीतून कुठेतरी एखादी दुसरी प्रकाशाची चीर मात्र दिसत होती, बाकी सर्वत्र शुकशुकाट। एरवी रात्रभर कोकलणारी भांडणारी कुत्रीही पायपोटाशी घेऊन कुठेतरी आडोशाच्या उभेत पडली होती। गुराढोरांच्या खुराणी सांजेच्या वेळी उधळलेली धूळ आता विरली होती। हवेत रानझाडांचा आणि एखाद्या उशिरा उमललेल्या सायलीच्या वेलीचा वास दरवळत होता। रातकिड्यांचा किर्र आवाज सर्व बाजूंनी घुमत होता। दोघे गावातल्या अरुंद बोळातून चालत निघाले होते। तोवर निदान दोन्हीकडच्या घरातल्या माणसांची जरा तरी जाणीव होती, पण स्टँड सोडला आणि ते जसे पुढे कवठीच्या वळणाकडे चालू लागले तशी मात्र त्यांच्या भोवती पसरलेल्या रात्रीच्या अथंग सागराची क्षणोक्षणी जाणीव त्यांना होऊ लागली। त्या वळणाकडे जात असताना अंधार आणखी गडद होऊ लागला। पूर्ण निरभ्र आकाशात चंद्र चांगलाच वर आला होता। चांदण्या जवळजवळ निस्तेज होऊन गेल्या होत्या। खाली जमिनीवर पसरलेल्या धुरळ्याचा धूसरपणा आणि वरचे पूर्ण निरभ्र आकाश या जराशा विचित्र मांडणीने सारे जगच त्यांच्या भोवती उलटे झाल्यासारखे वाटत होते। चंद्रप्रकाशातल्या या जगाला एक अनैसर्गिक ठिसूळपणा आल्यासारखे वाटत होते। असे वाटत होते की एखादा जोराचा आघात झाला तर हे जग एखाद्या रत्नपात्रासारखे दुभंगेल आणि खळकण आपल्या भोवती पडेल। खिशातून सिगारेटचे पाकिट आणि काडीपेटी काढून भगतने एक सिगारेट स्वतः शिलगावली
आणि पाकिट काडीपेटी पाटीलच्या हातात दिली. दोघेजण आपापल्याच विचारात मग्न होऊन वाटचाल करत होते. कोणताच विषय त्यांना बोलायला योग्य वाटत नव्हता. ऑफिसमधले वर्तमानपत्रातले काही बोलावे तर ते यावेळी आणि अशा या विविक्षित कामावर जात असताना एकदम अयोग्य वाटत होते. आणि आताच्या त्यांच्या पुढच्या गोष्टीची चर्चाही त्यांना फारशी नको होती. रस्ता संपला आणि ते कवठीच्या वळणापाशी येऊन पोहोचले. वटलेलं झाड आता त्यांच्या समोर डाव्या हाताला बांधाच्या आत 20-25 फुटावर दिसत होतं. बांधावर उभे राहून त्यांनी त्या झाडाकडे निरखून पाहिले. त्याच्या बुंध्याशी अगदी पातळसर धुके पसरले होते आणि त्यातून ते अर्धवट खोड जरा वर आले होते. सर्व निळ्या आकाशाविरुद्ध त्याचा वेडा वाकडा काळा कुट्ट आकार उभा होता. त्याला 2-3 मोठ्याशा फांद्या होत्या आणि त्याही अगदी वेड्या वाकड्या विचित्र होत्या. भगतला क्षणभर वाटले हा आकार एखाद्या माणसाचे हालहाल झाल्यावर वेदनेच्या अतिरेकात पिळवटलेल्या त्याच्या शरीरासारखा दिसतो. पण त्या ठिकाणी त्याचे शिर हवे तेथेच खोड नेमके छाटलेले होते. एकाएकी त्याने विचारांची दिशा बदलली आणि तो पाटीलला म्हणाला बोला पाटील साहेब, आता इथे येऊन तर पोहोचलो, पुढे काय करायचं? कम ऑन भगत, एकदा जवळ जाऊन पाहू आणि मग बसू आरामात. विचाराला वाव न देता पाटील बांधावरून खसरत खाली उतरला आणि झपाट्याने त्या झाडाकडे निघाला. त्याच्या मागोमाग भगतही होताच, पण तेथे काहीही नव्हते. निर्जीव झालेले सालपटे निघणारे जेमतेम 1.5 पुरुष उंचीचे ते खोड आणि वरच्या बाजूला 5-6 फुटांवर तोडलेल्या 2-3 फांद्या. भगत मनात म्हणाला ज्या कोणी हे झाड तोडले ते पार मुळासकट का खणून काढलं नाही, असं अर्धवट का बाकी ठेवलं असेल? त्या झाडाच्या पायथ्यापाशी वाळके गवत दगड गोटे पडले होते. आता ते दोघे प्रत्यक्ष झाडापाशी पोहोचले तेव्हा त्याच्या जवळपासचा भाग अगदी स्पष्ट दिसत होता. पण 25-30 फुटांवर परत धुक्याचे अस्पष्ट वलय पसरले. चला आता तर येथे काही नाही, आता जवळपास कुठेतरी बसूया. पाटीलच्या आवाजात सुटकेचा एक किंचितसा अंश होता की तेही भगतच्या कल्पनेचे चाळे होते, कुणास ठाऊक. भगतला तर एकदम मोकळेपणा वाटायला लागला होता. मास्तरांनी वर्णन केलेली पांढरी आकृती सारखी त्याच्या डोळ्यासमोर येत होती. पण खरोखरच लांबून त्या झाडावर किंवा झाडापाशी काहीतरी पांढरं दिसलं असतं तर आपण काय केलं असतं? आपलं सोडा, या पाटीलने काय केलं असतं? जवळ गेला असता का? हा हाताने चाचपून पाहिलं असतं का? किंवा मोठ्या प्रयासाने भगत हे विचारांचं चक्र आपल्या मनात दडपून टाकत होता. आणि नंतर त्यांनी आसपास बसण्याजोगी जागा शोधली, पण दगड गोट्याखेरीज काहीच नव्हतं. बांधावर बसायचं म्हणजे झाडापासून फार लांब राहावं लागणार होतं आणि ते मात्र पाटीलला पसंत नव्हतं. शेवटी त्यांनी मोठे मोठे दगड एकत्र करून त्याची 2 फुटांची एक उतरण तयार केली. त्यावर मऊपणा येण्याकरता आजूबाजूचे बरेचसे गवत आणून टाकले आणि मग त्यावर त्या दोघांनी सतरंजी अंथरली आणि त्या गवताला पाठ लावून दोघे झाडाकडे तोंड करून बसले. मेहनतीमुळे आलेली ऊब तेव्हाच गेली आणि आसपासची थंडी त्यांच्या अंगात शिरू लागली. मग त्यांनी जवळचा रग उलगडला आणि त्याची दुहेरी घडी करून दोघांच्या अंगावर तो रग त्यांनी पसरून घेतला. थर्मासमधला कप कप गरम चहा घेतला आणि सिगारेट शिलगावून दोघे त्या झाडाकडे पाहत अगदी आरामात बसले. त्यांच्या मनावरचा ताण आता बराच कमी झाला होता. पण मग मनाची जागरूकताही कमी कमी व्हायला लागली. कामातला मुख्य भाग आता संपला होता. काहीही झाले नव्हते ही एक प्रकारची यशस्वीपणाचीच खूण होती. आता फक्त काही वेळ येथे काढायचा होता आणि त्या झाडाचे निरीक्षण करायचे होते. हवेतल्या जमिनीजवळ गारवा जास्त होता. त्यांच्या निश्चलपणामुळे तो अधिकच जाणवत होता. आतून गरम गरम चहाची ऊब पसरली व बाहेरून त्यांच्या शरीराभोवती गरम रगामुळे
आता उभेचा कोश तयार होऊ लागला. दिवसभराच्या कामाने व रात्रीच्या जेवणानंतरच्या 1.5-2 मैलांच्या रपेटीने थकलेले भगतचे शरीर त्या उभेत आता हळूहळू विसावू लागले. कळत नकळत त्यांच्या डोळ्यावर झोपेची झापड येऊ लागली. अत्यंत प्रयासाने तो डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करीत होता, पण शिष्याची वजने लावल्यासारख्या भारावलेल्या पापण्या परत परत खाली पडत होत्या. समोरच्या वेड्या वाकड्या खंडित आकारावर भगतने नजर एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न केला, पण जाग आणि झोप यांची चुकामूक होत होती. त्याच्या नजरेसमोर तो आकार विरघळत होता, अचानक दुसरेच रूप धारण करीत होता, आणि दचकून त्याला जाग आली की चोरट्यासारखा परत आपल्या मूळ विकृत रूपात तसाच स्तब्ध उभा राहत होता. भगतला मधून मधून कळत होतं की आपल्याला एखादी दुसरी डुलकी येत आहे आणि त्या डुलकीमध्ये स्वप्नवत हे सारं दिसत आहे. एकाएकी त्याला उजवा पाय गार पडल्यासारखा वाटला. हा काही मात्र झोपेतला भास नव्हता. इतका वेळ उभेत असलेला पाय आता उघडा पडला होता. त्याचे मन भीतीने खडबडून जागे झाले. भगतने घाबरून अचानक सर्व हालचाल थांबवली आणि काय होत आहे याची वाट पाहत श्वास रोखून तो तसाच निश्चल बसून राहिला. पुन्हा मात्र ती हालचाल झाली, बारीकशी पण भगतला खात्री देणारी. त्याच्या पायावरचा रग डावीकडे पाटीलकडे ओढला जात होता. अगदी काळजीने डोळे जेमतेम किलकिले करून त्याने पाटीलकडे तिरकस पाहिले. पाटील जागा होता. आता किंचित कललेल्या चंद्राचा प्रकाश सरळ त्याच्या चेहऱ्यावर पडला होता आणि तो चेहरा बदलला होता. पाटील मधून मधून भगतकडे आणि मधून मधून हातातल्या रगाकडे पाहत होता. तसू तसूने तो भगतच्या अंगावरचा रग आता ओढून घेत होता. भगतला जाग आली का त्याचे लक्ष गेले का हे मधून मधून पाटील पाहत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण भाव आला होता. एक प्रकारचे वेडपट समाधान, एक प्रकारची अर्धवट समजणारी अभिलाषा. नक्की काय ते भगतला समजले नाही, पण जी कल्पना आली ती मात्र नक्कीच मानवी नव्हती. भगतने आता शांत बसून काय होते ते पाहायचे ठरवले. तो अस्वस्थ झाला होता, पण त्याची उत्सुकताही आता तीव्र झाली होती. झोपेत असल्यासारखे त्याने आपले शरीर सैल केले, अगदी ढिले सोडले. पायाखाली दुमडलेला रग आता पुरता निघून आला, पण पाटीलच्या पुढच्या कृत्याने मात्र आपल्या बाजूची दोन्ही टोके एकत्र करून पाटील हलके हलके अगदी आवाज होऊ न देता शक्य तेवढ्या चोरट्या हालचालीने रगाची एक उभी घडी करत होता. मग त्याने त्या उभ्या घडीला पीळ घालून त्याची लांब अगदी लांब जाड दोरीसारखा आकार तयार केला, आणि दोरीचा विचार येताच भगतचे सर्व अंग शहारून उठले. त्याला कळलं हा प्रसंग आता इथेच थांबवला पाहिजे. त्याने शेवटचे एकवार पाटीलकडे पाहिले. त्या डोळ्यात आता एक नवीनच चकाकी आली होती. मधून मधून जीभ ओठावरून फिरू लागली होती. एकदम हुडहुडी भरल्याचा आवाज करून काही घडलेच नाही असे भासवत भगत उठून बसला. पाटीलकडे न पाहता तो मोठ्या आवाजात म्हणाला, अरे अरे पाटील, माझ्या अंगावरचा रग कुठे गेला? तू का हिसकावून घेतोय? काही न बोलता त्याने पाटीलच्या हातातला रग हिसकावून घेतला व परत घडी करून दोघाच्या अंगावर पसरला. पाटील काही बोलला नाही. त्याने हातातला रग घट्ट धरण्याचाही प्रयत्न केला नाही. एक क्षणभर भगतला त्याच्या चेहऱ्यावर सुटकेची आणि निराशेची अशी संमिश्र भावना जाणवली, पण मग लागलीच पाटीलचे डोळे मिटले आणि तो निश्चितपणे पडून राहिला. भगत विचार करत होता की मगाशी त्या रगाची दोरी करताना पाटील जागा होता का, की पाटील झोपेत होता, की तिसऱ्या शक्यतेचा विचार मनात आला आणि भगतचे अंग मात्र शहारून उठले. भगतच्या डोळ्यासमोर निरनिराळ्या शक्यतांचे रानच्या रान उठले होते, आणि एकापेक्षा दुसरी शक्यता जास्त भयानक होती, आणि त्यात पाटील नुसता झोपेतच होता का याही शंकेची भर पडली.
कारण रग हिसकावून घेतल्यावर पाटील रागावला नव्हता, आश्चर्यचकित झाला नव्हता किंवा उशाळल्या गतही झाला नाही। तो अचानक झोपी गेला होता, पण पाटीलच्या चेहऱ्यावर उमटलेली ती सुटकेची आणि निराशेची क्षणभराची नजर, नक्की कशापासून सुटका आणि काय न जमल्याची निराशा होती ती। भगतला आपले सारे अंग आता खरोखर हुडहुडी भरल्यासारखे थरथरत आहे असे वारंवार वाटत होते। आता पुन्हा हे असे होऊ देता उपयोगी नाही, खरे म्हणजे पाटीलच्या हाती रगच देता उपयोगी नाही, त्याच्याजवळून तो रग हळूहळू काढून घेतला पाहिजे, त्याची लहानात लहान घडी करून त्याच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवली पाहिजे। पण लांब न्यायची म्हणजे कुठे न्यायची यावेळी, भगत विचार करत होता। पाटीलने मगाशी जो पराक्रम केला होता त्यामुळे खरं तर भगत नकशिकांत हादरला होता। त्या रगाची आणि पाटीलची जर गाठ पडली तर आपलं काही खरं नाही अशी भीती आता भगतच्या मनात तयार झाली होती। त्यामुळे हा रग काहीही करून आवाक्याबाहेर ठेवला पाहिजे असा विचार भगत करत होता आणि अचानक भगतची नजर समोरच्या झाडाच्या फांदीवरची जागा तिथे गेली आणि भगतच्या मनात विचार आला, अरे वा, समोरच्या झाडावर फांदीवरती जागा आहे, मला वाटतं रग नेऊन त्याच ठिकाणी ठेवला पाहिजे।